तर बघा काय बातमी. दिनांक 7 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 5 महत्वपूर्ण दिलासादायक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे. सविस्तर शासन निर्णय बघू. आता कोतवालांना अनुकंप धोरण लागू केलेलं आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत कोतवाल्या पदाकरता पदावरील कर्मचारी सेवेत असताना दिवंगत झाल्यास अथवा गंभीर आजार अपघात यामुळे शासन सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या कायमचा असमर्थ ठरल्यास रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास त्या कुटुंबातील ओढवणाऱ्या आपत्तीत त्यांच्या कुटुंबियांनी तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या वारसांना कोतवाल या पदावरील नियुक्ती अनुकंप धोरणानुसार देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर बघा कोतवालाच्या मानधनात वाढ. राज्यात एकूण 12,793 कोतवाल कार्यरत आहे. त्यांना दरमहा 15,000 मानधन दिनांक 1 एप्रिल 2026 रोजीपासून 10% इतके वाढ देण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर 3 वर्षांनी 1 एप्रिलपासून त्यांना मिळणाऱ्या एकूण मानधनामध्ये 10% इतके वाढ देण्यास मान्यता महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन 2024-25 या आर्थिक वर्षात प्रत्येकी रुपये 2,000 प्रमाणे शासनाने वाढवलेले आहे आणि त्याला मंजुरी दिलेली आहे. राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना मुदतवाढ. राज्यातील महसूल विभागातील जुन्या आकृतीबंधानुसार विभागने जिल्ह्याने तलाठी संवर्गाच्या मंजूर असणाऱ्या पदापैकी 8,575 पदे स्थायी असून उर्वरित 4,059 पदे अस्थायी आहेत. सदर पदापैकी कोणती पद सामान्यपेक्षा अधिक काळासाठी रिक्त नसल्याचे सर्व विभागीय आयुक्त कार्यालयाने प्रमाणित केले आहे. तब्बल 4,059 अस्थायी पदांना 1/9/2024 ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. नंतर राज्यातील उच्च शिक्षण संचालन व त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी गट अ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांना 7 आयोगानुसार 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. आवडस लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.